जय महाराष्ट्र मित्रांनो, काव्य रसिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाषण. वीराचा तो वीर महाराष्ट्राचा मुकुट मनी सोबला खरा. वीराचा तो वीर महाराष्ट्राचा मुकुट मनी सोबला खरा. जिजाई पोटी जन्मला कोहिनूर हिरा, जन्मला कोहिनूर हिरा. ज्याच्या पराक्रमावर खेळल्या होत्या सर्वांच्या नजरा, ज्यांना दिल्लीचा बादशाही करायचा झुकून मुजरा, अशा छत्रपती शिवरायाचा जन्मोत्सव करूया साजरा. अशा छत्रपती शिवरायाचा जन्मोत्सव करूया साजरा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावर विराजमान अतिथी आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजामाता होते. बालपणीच त्यांना जिजामाता यांनी रामकृष्णाच्या गोष्टी सांगायच्या, त्यांना युद्ध कौशल्य व राजकीय डावपेचाचे शिक्षण दिले व त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. शिवरायाने वयाच्या 16व्या वर्षीच रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे स्वकीयाचा बंदोबस्त व दुश्मनांना उद्ध्वस्त करीत त्यांनी आपला स्वराज्याचा घोडा दौडतच ठेवला. जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला, त्यांनी मंदिर पाडली, गावची गाव जाळून टाकली, मराठी रयतेला छेडले, त्यावेळी शिवराय त्याला सामोरे गेले व हत्तीसारखा अफजल खान यमसदनी पाठवला. पुढे शाहिस्ते खान 60,000 फौज घेऊन लाल महालात बसला व मराठी रयतेला त्रास देऊ लागला. महाराजांनी लाल महालात घुसून त्याची बोटं छाटली. तो या घटनेने एवढा घाबरला की त्याने महाराष्ट्रातून पळ काढला. तो महाराष्ट्रात कधी परत न येण्याची शपथ घेऊनच शिवरायाबद्दल कवी लिहितात, शाहिस्त्याची तोडली बोट, अफजल खानाचं फाडलं पोट, हिंदवी स्वराज्य केलं मोठं, आटकेपार त्यांनी भगवा ध्वज फडकविला, आज पूजतो महाराष्ट्र सारा शिवछत्रपतीला, शिवछत्रपतीला. असे शिवरायाचे किती किती पराक्रम सांगावे. सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, दक्षिण विजय, शिवराय म्हणजे एक धकधकत वादळ होतं जे अन्य अत्याचाराविरुद्ध लढत होतं, ज्याने आदिलशाही, निजामशाही व मोगलशाहीच्या नाकीत दम आणला होता. बादशाह औरंगजेबालाही महाराजापुढे हार पत्करावं लागली. न्याय, समता, बंधुता या तत्वावर शिवरायाने राज्यकारभार चालवला. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही धक्का लावू नका अशी त्यांची सैन्याला सूचना होती. आया बहिणीच्या आबरूला हात लावणाऱ्याचे हात छाटले जात असत आणि चांगुलपणा व सूरवीराचा गौरवही महाराजाकडून केला जात असे. म्हणून तर आज 350 वर्षे होऊनही सर्वांना शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराविषयी आपुलकी व जिव्हाळा आहे. या भारतभूमीवर हजारो राजे होऊन गेले, पण सर्वच राजावर राज्य केले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनीच. शेवटी मला एवढेच म्हणावे वाटते, अन्यायाचा त्यांना रागच होता, शिवबा आमचा वागच होता. फोडली डरकाळी दिल्ली दरबारी, मोगल भयभीत झाली सारी. पाहून छत्रपतीचे ते झुकल्या सर्वांच्या नजरा, जन्मदिनी राजे तुम्हाला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय जिजाऊ, जय.